अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रांनो, आज मी तुम्हाला मला पंख असते तर या विषयावर मी बोलणार आहे. पंख मला जर असते दोन, पतंग उडवीत बसेल कोण? मीच पाखरू झालो असतो, आभाळावर गेलो असतो. चार चांदण्या छोट्या छोट्या तोडून केल्या असत्या गोट्या. विमान मागे पडले असते, हार पाहून रडले असते. मित्रांनो, जर मला पंख असते तर मी काय नाही काय केलं असतं, मी काय केलं असतं या विचारातच माझं मन आकाशात उडू पाहत आहे. जर मला पंख असते तर मी त्या आकाशाला गवस निघाली असती आणि त्या सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्याला मी हात लावलो असता आणि त्या ढगांची थोडी छोटी छोटी पुंजकी तोडून मी माझ्या परसबागेत दडवून ठेवली असती. मित्रांनो, जर मला पंख असते तर मी विमानाबरोबर शर्यत लावली असती आणि नक्कीच पक्ष्यांबरोबर मैत्री केली असती आणि त्यांच्या सुंदर सुंदर गाठ्या बनवण्याच्या कला मी शिकून घेतली असत्या. मित्रांनो, कविता आहे ना, पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में, आज मी आजाद हूँ दुनिया की चमन में. अगदी या गीताप्रमाणेच मला स्वच्छंद आणि स्वतंत्रपणे वाटलं असतं. मित्रांनो, मला लहानपणापासूनच आभाळाच खूप कुतूहल वाटतं, कारण माझी नेहमी सांगायची की देव चांगल्या चांगल्या माणसांना या आभाळात नेतो व स्वतःही तिथेच राहतो. जर मला पंख असते तर मी त्या आभाळात त्यांच्या भेटीला गेलो असतो आणि त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारल्या असत्या आणि खाली येऊन आभाळातल्या माझ्या मित्रांना मी गमती जमती सांगितली असत्या. आणि हा चांदोबा हा सर्वांचा लाडका मामा, जसं आपल्याला लहानपणापासूनच आकर्षण वाटतं. जर मला पंख असते तर मी माझ्या लाडक्या चांदोबा मामाकडे गेलो असतो आणि त्याच्याबरोबर मनसोक्त खेळलो असतो. मित्रांनो, कविता आहे ना, छान किती दिसते फुलपाखरू या वेलींवर, फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू. मित्रांनो, जर मला अगदी या फुलपाखराप्रमाणेच सुंदर नक्षीदार पंख असते तर मी त्या पंखाचा तोरा सगळीकडे मिरवला असता आणि त्या सुंदर फुलातील गोड रसाळ मध चाकून उडण्याचा आनंद घेतला असता. मित्रांनो, जर मला पंख असते तर मी माझ्या उत्तरापर्यंत गेलो असतो. मला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत खूप प्रश्न पडतात, पण मला पंख असते तर मी त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत गेलो असतो. माझी आई नेहमी सांगायची, अरे बाळा, या जगात खूप दुःखी लोक आहेत. मला जर पंख असते तर मी त्या लोकांच्या दुःखाची व सुखाची कारणे जाणून घेतली असती. जर मला पंख असते तर मी आमच्या भूगोलाचे पुस्तक पूर्णपणे अभ्यासले असते, की तिथे जळजळ शब्द, विषुववृत्त, वृत्त जाळी, आणखीन काय ते मी सगळे अभ्यासले असते. आमचे विज्ञानाचे सर म्हणतात ते सौरमंडळ, मंगळ ते शनी, मी सगळे दूरूनच अभ्यासले असते. मला जिथे जिथे जाता येईल मी तिथे तिथे गेलो असतो आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी मला पाहता येतील मी त्या त्या चांगल्या गोष्टी पाहिल्या असत्या आणि माझ्यानंतर संग्रही ठेवली असत्या. आणि नंतर मी पण म्हणलो असतो, आय विल डू इट, आय विल डू इट. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.